मला जे कळालेलं आहे खरं खोटं माहित नाही, नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता, पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो. पेपर फुटीपासून शेतकऱ्यापर्यंत, शहरीपासून ग्रामीण पर्यंत, कुठेही न घाबरता लोकांच्या युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो. युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली. नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे. अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. आणि मी तुमच्या सर्वांचा साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे. आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे. जर कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे. कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असणाऱ्या राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटतायत. आणि मी तुमच्यासाठी लढत राहील, जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आपल्याला लढावं लागेल. कारण हा अस्मितेचा विषय झालेला आहे. आज मोठे मोठे नेते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, विचाराला सोडून गेलेले आहेत. ते फक्त का गेलेत हे तुम्हाला सर्वांना माहिती, कारण त्यांच्यावर कारवाई होणार होती. तिथं गेल्यानंतर काय झाले, त्यांची ताकद कापण्यात आली. आम्ही सातत्याने हे सांगत होतो, तुम्ही तिथं गेला बीजेपी बरोबर तुमची ताकद कमी केली जाईल. आणि आज लोकसभेच्या तिकिटाच्या बाबतीत जे काही त्यांचं निगोशिएशन चालू आहे त्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर असं कुठेतरी आता जाणवायला लागले की स्वाभिमान या लोकांनी सगळ्यांनी घाण ठेवलाय आणि फक्त स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तिथं या लोकांचं ते ऐकून घेत आहेत. आणि हेच लोकसभेला होणार आणि हेच विधानसभेला होणार. पण आपण नागरिक म्हणून आणि चांगल्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला लढावं लागेल. आणि लढत असताना तुम्हाला सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी हातात घ्याव्या लागेल.